आपण महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे तीस बारा दोन हजार बावीसचं महत्त्वाचं परिपत्रक आहे आपण माध्यमिक चालन प्रमाणपत्र दहावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस वेळापत्रक आपण लेखी परीक्षा तसेच तोंडी प्रातेशिक परीक्षेचं वेळापत्रक आपण लगेच बघत आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा घंटील ऑल प्रेस करा नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळतातील आपण तारका बघत आहोत परीक्षेच्या समोर प्रथम आपण बारावीची परीक्षेची लेखी परीक्षेची तारक बघत आहोत मंगळवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकवीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत होणार आहे दहावीची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस ते शनिवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस चालणार आहे आणि ह्याच्यानंतर आपण प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आउट ऑफ टर्न परीक्षा खालीलप्रमाणे आहे बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यपण एक दोन थे थे। दोन हजार तेवीस ते वीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा एक दोन दोन हजार तेवीस ते वीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यपण आउट ऑफ टर्न परीक्षा तेवीस मार्च दोन हजार तेवीस ते पंचवीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे बारावीच्या परीक्षेबाबत आपण बघितलेलं आहे आता आपण दहावीच्या परीक्षेबाबत बघत आहोत दहावीची परीक्षा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या परीक्षा ही एक प्रातेशिक श्रेणीत तोंडी परीक्षा अंतर्गत मुली पण दहा दोन दोन हजार तेवीस ते एक तीन दोन हजार तेवीस पर्यंत चालणार आहे व्यावसायिक एन एस एफ क्यू अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रा विषयाची प्रातेशिक परीक्षा ही दहा दोन थी थी आ, दोन हजार तेवीस ते एक तीन दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे तीन शरीरशास्त्र आरोग्य व गृहशा शास्त्र विषयाची प्रातेक्षिक परीक्षा दहा दोन दोन हजार तेवीस ते एक तीन दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे तसंच चार टर्न ऑफ टर्न ऑफ टर्न परीक्षा ही सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते एकोणतीस तीन दोन हजार तेवीसला चालणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य प्रशिक्षण विषयाची लेखी व प्रादेशिक परीक्षा सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते दिनांक आठ चार दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत घ्यावायची आहे शाळेतील कनिष्ठ महाविद्यालथी परीक्षा अर्थी संख्या लक्षात घेता प्रादेशिक परीक्षाच्या नि निर्धारित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित करणे शक्य झाले नाही तर परीक्षार्थी संख्या परीक्षा क्षमतेनुसार परीक्षांची गरज होणार नाही अशी दृष्टीने आपल्या विभागीय मंडळ स्तरावर प्रातेक्षिक परीक्षेचा कालावधी वाढवून देण्यात निर्णय घेण्यात यावा हा बारी माहिती तंत्र तुंत, तंत्रज्ञान सामान्य ज्ञान परीक्षे विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा कनिष्ठ महाविद्यालय संगणकांची मर्यादित संख्या लक्षात घेता एकाच वेळी घेणे शक्य नसल्याने गटागटामध्ये थे घेण्यात येईल यासाठी वेळापत्रक प्रत्येक विषयासाठी सहा पत्र देण्यात आलेले आहेत कनिष्ठ महाविद्यालयांना संगणक प्रयोगशाळेच्या क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करून देण्यात येतील त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षेचा दिनांक व वेळ संबंधित विद्यार्थ्यांना पुरेशा कालावधीत आधी माहीत करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही अशी सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात दहावीच्या नियमित परीक्ष पुनर्परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रातेक्षिक परीक्षासोबतचे प्रशिक्षणशाले स्तरावर आयोजित करण्यात याव्यात तसेच एकाच दिवशी एकाच वेळी दोन कार्य शिक्षण विषयाची परीक्षा द्यावी लागणार नाही अशी अशा प्रकारे परीक्षेचे नियोजन करावे त्यानुसार पूर्वसूचना देऊन संबंधित विषयाचा प्रश्नपत्रिकेचा संच मिळवण्याकरिता पुणे विभागीय मंडळाशी तातडीने संपर्क साधावा परीक्षार्थी प्रथम सत्रातील सकाळी साडे दहा वाजता द्वितीय सतरासाठी सा दोन तीस वाजता परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे सकाळ सत्रामध्ये दहा तीस नंतर दुपार सत्रामध्ये दोन तीस नंतर परीक्षा दालनामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचना छपाई करावा याच्या सर्व वेळपत्रकात ठळक अक्षरात प्र समाविष्ट करण्यात यावी निर्धारित दिलेल्या कालावधीत वै विद्यार्थी वैद्यकीय अपर्याय कारणामुळे प्राथमिक श्रेणी तोंडी परीक्षा प्रकल्पांतर्गत मूल्यांकन व तत्सम परीक्षा देऊ न शकल्याने अशा उच्च माध्यमिक प्राथमिक बारावी परि परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी आ... परीक्षेनंतर दिनांक तेवीस तीन दोन हजार तेवीस ते पंचवीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीत माध्यमिक शाळांप्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते एकोणतीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीत आउट ऑफ टर्नचे आयोजित करण्यात यावी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्याच्या वेळापत्रकाची छपाई खालील रंगात करावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या बारावीची सर्वसाधारण विषयाची काळीशाहीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व्यावसायिक अभ्यासक्रम तांबडीशाही आणि माध्यमिक चालना प्रमाणपत्र दहावी यांची निळीशाही दोन हजार मार्च फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये आयोजित दहावी बारावीची छपाई करण्यापूर्वी विभागीय मंड परीक्षेचे विषय विषया संकेतांक क्रमांक वार दिनांक वेळ विषय परीक्षेत दिलेला कालावधी इत्यादी बाबीचा वारकाने पहा पुन्हा पडताळणी करावी छप सदर वेळापत्रकाच्या छपाई अचूक व सुबक व्हावी सदर वेळापत्रक छपाई त्वरित करून घेण्यात यावी छपाई झालेली वेळापत्रके शाळा कनिष्ठ महाविद्यालयाला पाठवण्याची व्यवस्था करावी तसेच वेळापत्रकाच्या पराचप्रती राज्य मंडळ व ज कार्यालयास पाठवण्यात याव्यात वेळापत्रके छापून तयार करण्या होण्यापूर्वी विभागीय मंडळ स्तरावर वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात यावी अनुराधा व सचिव यांच्या सा यांच्या साक्षी निघालेलं महत्त्वाचे परिपत्रक लगे पुढं बघत आहोत आपण शाळा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षा मार्च दोन हजार तेवीस नियमित परीक्षा विद्यार्थी प्रविष्ट दिव्यांग विद्यार्थी असलेल्या विषय योजनेपैकी कार्य शिक्षण लेखी व प्रादेशिक परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे अशा प्रकारचं वेळापत्रक आहे या ठिकाणी विद्युत उपकरणे सत्तावीस तारखेला दूध दु, व दुधाचे दु, 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 पदार्थ अठ्ठावीस काम एकोणतीस शिवान यंत्राद्वारे शिलाई मशीन एकतीस तारखेला टाकाव्यस्त म्हणून सौंदर्य कृती एक चार दोन हजार तेवीस पाककला तीन चार दोन हजार तेवीस भारतीय संगीतकला वायान वादन पाच चार दोन हजार तेवीस चित्रकला रंगकाम सहा चार दोन हजार तेवीस कागदकाम पुठ्ठाकाम पुस्तक बांधणी आठ चार दोन हजार तेवीस अशा प्रकारे या ठिकाणी सचिव यांच्या साक्षरे निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण बघितले